चला मित्रांनो, रेखाटन करायचं आहे मस्तपैकी. एक दोन केळे आहेत आणि एक तीन सफरचंद मला दिसत आहेत. तर मी यांचं रेखाटन कसं करणार आहे पहा. साधारणतः मी अंदाज घेतो की केळी कोणत्या भागात, म्हणजे मला वाटतं या ठिकाणी अशी ती केळी येतील एवढ्या भागात मी अंदाज घेतो बरं का. ही फिकट हलक्या रेषांनी इथं सफरचंद येईल, या ठिकाणचं इथे एक मोठं सफरचंद येईल, इकडच्या बाजूला एक छोटस सफरचंद येईल, अशा पद्धतीनं. आता मी ह्याचं फायनल रेखाटन करतोय. केळी थोडक्यात वनस्पतीजन्य ट्यूबच म्हणायची ती, ज्याच्यामध्ये गोड पदार्थ भरलेला असतो. केळी तशी शरीराला पौष्टिक बलवर्धक हे पाय. ह्या अशा रेषा अंदाज घेत याचं रेखाटन आपल्याला करावं लागतं. हा केळीचा आकार मी काढला. दुसरं केळ जे आहे ना ते त्याच्या पलीकडे आहे. त्याला सुद्धा छान असा बाक आलेला आहे आणि ते पलीकडच्या बाजूला हे एवढं असं बाहेर आलेलं आहे. पेन्सिलनं रेखाटन करत असताना थोडासा अंदाज घेत घेत या सगळ्या गोष्टी एकावर एक अशा रेषा यात येत राहतात. पण सगळ्या रेषा थोड्याशा हलक्या हातानं काढायच्या असतात. आता ह्या केळीच्या घडाला बाकीची ही आणखीन केळी होती पण आम्ही ती खाऊन संपवलेली आहेत. राहिली तर दोनच केळी, एक तुम्हाला एक आणि एक मला. केळीला असे चार बाजू असतात, म्हणजे वास्तवात तो ट्यूब चौकोनी असतो लांबट, तर त्याची एक बाजू ही आपल्याला समोरून केळ कसंही ठेवलं तरी आपल्याला नेहमी त्याच्या दोनच बाजू दिसणार. ठीक आहे. आता इकडच्या पाठीमागच्या बाजूला सफरचंद आहे, थोडस लंबट गोल आहे तो. केवढा आहे, छोटा आहे सफरचंद. हल्ली थोडीशी सफरचंद स्वस्त झालेली आहेत. दुसरं सफरचंद या ठिकाणी दिसतंय, इथं आहे. बरंच गोल आहे परंतु थोडस लंबट आहे पा. त्याचा आकार थोडासा ओबडधोबड वाटतोय आपल्याला. तर ह्या भागात फुगीर येते आणि खाली निमुळत होत गेलेला आहे. तर तो निमुळता झालेला भाग असा खाली कागदाला टेकलेला आहे, तो आपल्याला दिसणार नाही आहे. पण ह्या भागात खड्डा आहे आणि इथून असं त्याला देठ आहे. ठीक आहे, हा गोल भाग. आणि याच्या पाठीमाग आणखीन एक सफरचंद आहे इथं. त्याचं तोंड मात्र आपल्याला समोर आहे, या ठिकाणी असं त्याचा खड्डा आहे. ठीक आहे, असं हे बऱ्यापैकी रेखाटन आपण केलेलं आहे. चला आता याला पेन्सिलनं शेडिंग करूया. मी माझ्याकडे जी पेन्सिल वापरतोय ती बहुधा तुम्हाला दिसत असेल, ही 8B नावाची पेन्सिल आहे. 8B H आणि B असे दोन ग्रेड्स असतात. H म्हणजे हार्ड अँड B म्हणजे बोल्ड. HB म्हणजे हार्ड अँड बोल्ड, दोन्ही त्यात समान असतं. मात्र ही B असते ती सॉफ्ट असते, त्याची जी लीड असते ती चांगली मजबूत मोठी असते पण सॉफ्ट असते. आता मी शेडिंगला सुरुवात करतो.
प्रत्यक्ष पेन्सिल शेडिंगला आपण सुरुवात करतो। सर्वप्रथम आपण केळीमध्ये काम करूया। केळीचा हा जो वरचा भाग आहे ना हा थोडासा डार्क आहे, तर थोडंसं पेन्सिलला सराईतपणा येण्यासाठी आपण तो थोडासा डार्क भाग आधी करून घेऊया। जिथं आपल्याला डार्क दिसतंय त्या ठिकाणी आपण डार्क करायचं। इथं पहा हा सगळा असा डार्क भाग आहे। हलक्या हाताने पेन्सिल फिरवावी लागते। ह्या बाजूवर बऱ्यापैकी अंधार आहे पण तो हलकासा आहे, फार गडद नाहीये, लक्षात घ्या। त्यानंतर थोडे इथल्या भागात अंधार दिसतो असा निरीक्षण करायला शिकलं पाहिजे। मात्र कोणत्या भागात अंधार दिसतोय, पेन्सिल हळूवार घासली की ते शेडिंग होणार आहे। अगदी या केळीला पण पूर्ण पांढरं ठेवू शकत नाही, थोडस तिला डार्क करणं आवश्यक आहे। थोडेसे बारीक नजरेनं त्याच्याकडे पाहिलं की त्याची शेड आपल्याला कळते, कोणत्या भागात अंधार आहे, कुठे उजेड आहे। आता पलीकडचं केळ, यावर सुद्धा या भागात अंधार दिसतोय। आणि हा सुद्धा भाग थोडासा असा डार्क आहे। हा जेवढा उजेडाने भरलेला आहे तेवढा हा भाग भरलेला नाहीये। पहा इथे थोडीशी शेड दिसते, बारकाईनं जर का पाहिलं तर ह्या गोष्टी लक्षात येतात आपल्या। अलगद पेन्सिलीच्या टोकानंच मी हे शेडिंग करतोय, कोणत्याही प्रकारे बोटाने घासून शेडिंग कधीच करायचं नाही। ज्या वेळेला तुम्ही बोटाने घासाल ना त्यावेळेला आपल्या बोटातून सूक्ष्म प्रमाणामध्ये घाम पाजरत असतो, घाम, तर तो घाम कागदामध्ये मिसळला ना की कागद एक 5-6 दिवसानंतर पिवळट पडतो आणि चित्र अतिशय घाणेरडं दिसतं। म्हणून बोटाने कोणत्याही प्रकारे घासून शेडिंग करायचं नाही, जे काही करायचं आहे ते पेन्सिलनंच करायचं आणि हे तसं करता आलं पाहिजे, तेच खरं कौशल्य आहे। आता बघा केळ्यामधलं मी बऱ्यापैकी काम आटपलंय पण केळीवर काही ठिपके वगैरे असणार आहेत, तर ते तुम्ही बघून साधारणतः कोणत्या भागात ते दिले तर कसे वाटतात, समोर कसं दिसतंय त्याचा अंदाज घेऊन तुम्ही त्या पद्धतीनं ठिपके द्यायचे आहेत। आता या केळीवर इथे इथे असं तो कच पडलेला आहे, बहुतांशी केळी जसं पिकत येते तसं तसं त्याला
डाग दिसायला लागतात. चांगले भरपूर डाग पडलेले केळीमध्ये बऱ्यापैकी पौष्टिक तत्व असतात आणि तशी केळी खाणंसुद्धा खूप चांगलं असतं. अगदी स्वच्छ केळ कमी पोषण मूल्य असतं बरं का, त्याच्यावर जेवढे डाग जास्त तितकं ते तयार झालेलं असतं. आता मला वाटते मी बऱ्यापैकी त्याच्यावर काम केलेलं आहे केळ्यांवर. मी आता सफरचंदाकडे बोलतो. पाठीमागचं जे सफरचंद आहे त्याच्यामध्ये फार काम नाही आहे, अगदी थोडक्यात ते काम होणार आहे. प्रकाश या ठिकाणी पडलेला आहे आणि बाजूला सगळीकडे अंधार आहे, तर मी तो भाग अंधाराचा भाग भरून घेतो. बघा जिथे प्रकाश असणार आहे तो भाग सोडायचा. यामध्ये मी हा भाग डार्क करतो. पहा तिथं जेवढा डार्क आहे तेवढा आपल्याला तो करावा लागतो बरं का. केळीचं गडदपणा आणि सफरचंदाचा गडदपणा यात फरक आहे. सफरचंद हे केळीपेक्षाही गडद आहे. आता हा मी बऱ्यापैकी गडदपणा त्यात आणलेला आहे. शिवाय याची सावलीसुद्धा पाठीमागं पडलेली दिसते बा, ती थोडीशी फेंट आहे खरं. सफरचंद एवढी डार्क नाही आहे ती. आता हे सफरचंद, या सफरचंदामध्ये सुद्धा इथला हा जो भाग आहे हा गडद आहे. आणि या ठिकाणी इथे उजेड दिसतोय पहा, हा उजेडाचा भाग आहे. इथे उजेड आहे आणि इथे थोडासा असा उजेड आहे, बाकी सगळा भाग गडद आहे. सफरचंदाची जशी गोलाई आहे ती गोलाई आपण आपल्या पेन्सिलनं पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण तत्पूर्वी पहा मी त्याच्यावरचा गडद भाग जो आहे तो मी भरून घेतोय. जेव्हा आपल्याला चमकदार भाग दाखवायचा असतो ना, तर त्याच्या शेजारी डार्क छटा ही आणावीच लागते, त्याशिवाय तो चमकदार भाग दिसूच शकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, जिथं आपल्याला भरपूर प्रकाश दाखवायचा आहे त्याच्या शेजारी थोडं का होईना आपल्याला गडद करणं आवश्यकच आहे. या सफरचंदामध्ये आणखीनही काही ठिकाणी आपण डिप टचेस म्हणजे काही गडद छटा आपण देऊ शकतो, ज्याच्यामुळे हे आणखीनही जिवंत वाटू शकतं. पहा त्याचा जो चमकदार भाग आहे तो अजूनही थोडासा चमकदार दिसण्यासाठी मी त्याच्यामध्ये आणखीन थोडेसे डिप पार्ट्स त्याच्यामध्ये भरतो, डार्क भाग भरतो. आणि या सफरचंदावर काही ठिकाणी रेषा आहेत,
तर त्या रेषा सुद्धा याच्यामध्ये दाखवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो। आणखीन एक गंमत लक्षात घ्या बर का, याच्यामध्ये हे सफरचंद जमिनीला टेकलेलं आहे, तर ह्या जमिनीचा पांढरट प्रकाश इथे पडलेला असतो, तो कसा दिसेल? तर ह्याची सावली आधी आपण इथं पाडूया। हा तळ भाग बघा, असा थोडासा डार्क आहे, इथे अशी सावली आहे, पण सावली बऱ्यापैकी अशी छान पडले बर का इथे, अशी ही पहा। त्या सावलीमध्ये सुद्धा काही शेडिंग दिसतंय। तर त्या सावलीमध्ये पहा, आता इथं मी थोडंसं गडद केलं बघा, आता हे गडद केल्यानंतर हा भाग गडद केल्यानंतर इथे थोडासा पांढरा लाईट दिसतो, पहा पांढरट, तो अंधारातला भाग आहे, तरी सुद्धा खालचा पांढरा प्रकाश याच्यावर पडलेला आहे हे जाणवतं या ठिकाणी। तर हे ध्यानात घ्या, हे असं दाखवता आलं तर तुमची वस्तू अधिकाधिक गोल आहे असा भास होतो। हा सगळा सावल्यांचा खेळ आहे, छाया प्रकाशाची ही गंमत आहे, आणि ही गंमत आपल्याला चित्रामध्ये आणता आली पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करायचा। हा जो देठ आहे त्या देठावर थोडंसं काम करू, तुम्ही जेवढं काम कराल तेवढं ते जिवंत होत जाणार आहे। ठीक आहे, बऱ्यापैकी काम मी याच्यात केलेलं आहे। आता पाठीमागे जे सफरचंद आहे ते थोडंसं फिकट रंगाचं आहे, म्हणजे एवढं गडद नाही आहे, तर त्यातल्या गडद भागापासून मी सुरुवात करतो। पहा आतमध्ये देठ आहे छोटासा असा, आणि त्याच्या बाजूला सगळा असा अंधार आहे। हा असा अंधाराचा भाग आहे। त्याच्यानंतर इथे त्याला एक चमकदार अशी कडी निर्माण झाली, तर ती चमकदार कडी पहा। हा भले जरी उजेडातला भाग असला तरी थोडासा डार्क आहे मात्र, आणि आपल्याला हा इथली कडी चमकदार दाखवण्यासाठी बाजूला थोडंसं डार्क करणं अपेक्षित आहेच। गोल वस्तूंचं शेडिंग हा मोठा इंटरेस्टिंग भाग असतो। मात्र प्राथमिक मी तयारी करून घेतली। आता पहा याच्यामध्ये जिथे खरोखर अंधार दाखवणं आवश्यक आहे तिथे मी आता अंधार दाखवायला सुरुवात करतो। हा भाग थोडासा गडद आहे, तिथे मी हलक्या हाताने पेन्सिल फिरवतो। हा पहा तो खोलगट वाटायला लागला, आता इथे थोडासा अंधार आहे। त्यानंतर या भागात मला वाटते ही देठाची सावली पण पडल्यासारखी वाटते। ठीक आहे, पूर्ण चमकदार कडी नाहीये, थोडीशी चमकदार आहे,
खातिर इथे अशा रेषा दिसतात, तर त्या रेषा इथं आपण दाखवायच्या। हळूहळू पेन्सिलने अंधार त्याच्यामध्ये वाढवत न्यायचा, डेप्थ त्याची डार्कनेसपणा वाढवत न्यायचा। इथे जे आपल्या डोळ्याला जे दिसतं ना, त्या गोष्टी आपण त्यात आणायच्या। आता ह्या सफरचंदाची सावली सुद्धा खाली पडलेली आहे अशी गोलाकार, ती सुद्धा मी इथे दाखवतो। आता ही सावली आणि सफरचंद याच्यात काय फरक आहे, तर ती सावली थोडीशी इथे गडद आहे, त्यामुळे ते सफरचंद आणखीन उठून दिसत। त्याची ही वरची बाजू इकडची डार्क आहे अशी, सेम याच्यासारखंच। पण ती नुसती अशी सावली नाही, त्या सावलीमध्ये सुद्धा शेडिंग आहे। तर अशा पद्धतीनं आपण या केळीमधलं शेडिंग इथं पूर्ण केलेलं आहे, ठीक आहे।